मराठी संपादकीय 100 शब्द प्रति मिनिट ह्या लेखाची PDF डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आमच्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर तुम्हाला मिळून जाईल. बी रेडी स्टार्ट. वाढती महागाई आणि वीज कपातीवरून गेल्या महिन्याभरापासून श्रीलंकेत सुरू असलेल्या आंदोलनाने देशात अराजकता माजली आहे. आंदोलने, तोडफोड, जाळपोळ, हिंसाचार करणाऱ्या आंदोलनकर्त्यांपुढे सुरक्षा यंत्रणाही अपुरी पडताना दिसते. संचारबंदी आणि आणीबाणीलाही न जुमानता हिंसक लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करताना दिसत आहेत. गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला हिंसक वळण लागणे म्हणजे त्या देशाला आणखी अराजकतेच्या गर्तेत टाकल्यासारखेच आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घरासह सत्ताधारी पक्षाच्या 15 अधिक सदस्यांची घरे आंदोलनकर्त्यांनी पेटवून दिली आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने 2 दिवसांसाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली, परंतु त्याचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. उलट संतप्त लोकांनी पंतप्रधानाच्या सरकारी निवासस्थानाबाहेर उग्र आंदोलने केली. लष्कर आणि पोलिसी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न झाला. हवेत गोळीबाराच्या फैरी झाडल्या, त्यालाही जनता दाद देताना दिसत नाही. आतापर्यंतच्या हिंसाचारात एका खासदारासह 5 मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झाले. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याबद्दल असलेला असंतोष लोकांमधून कमी झालेला नाही. राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांनीही राष्ट्राध्यक्षाचे कार्यालय सोडावे यासाठी जनतेतून प्रचंड उठाव होत आहे. राजधानी कोलंबोतील परिस्थिती अतिशय भयावह झाली असून जीव वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे व त्यांच्या कुटुंबावर पळून जाण्याची वेळ आली. लोकांच्या तावडीत सापडलो तर जिवंत सोडणार नाहीत या भीतीने त्यांना पूर्व श्रीलंकेतील त्रिकोणमाली नौदल तळावर आश्रय घ्यावा लागला. मात्र तेथेही आंदोलकांचा मोठा जमाव एकत्रित आला. कोलंबोमध्ये माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांना जमावाने कारसह तलावात ढकलून दिले. एका महिन्यात श्रीलंकेत दुसऱ्यांदा आणीबाणी लागू करण्याची वेळ राष्ट्राध्यक्षांवर आली, परंतु देशातील गृहयुद्धापुढे सरकार हतबल झाले आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेल्या श्रीलंकेवर चीनसह अनेक देशांचा कर्जाचा डोंगर आहे. चीनच्या कर्ज विळख्यात सापडलेल्या श्रीलंकेतील जनतेला 2 अन्नही मिळणे मुश्किल झाले आहे. तांदूळसह अन्न घटक प्रचंड महागले आहेत. ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून पोटाच्या विवंचनेने श्रीलंकन जनता आश्रयासाठी भारत जवळ करीत आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून श्रीलंकेला अन्नधान्यांची मदत केली. महागाई आवाक्याबाहेर गेली तर जनता कशी अराजकता माजवू शकते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. भारतातही महागाईच्या आगडोंबाने जनता होरपळत असून महागाई त्वरित नियंत्रणात आणावी, अन्यथा राज्यकर्त्यांना जनता पळताभुई थोडी करेल. स्टॉप.